शीतल चल पटकन आवरून घे. शीतल, अगं शीतल. एवढ्या सकाळ उठून कुठे गेली म्हणायची? शीतल, शीतल आता कुठे गेली म्हणायची? अक्का, 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 मावशी शीतल घरात नाहीये. अगं असल की इथंच कुठं? तर अहो इथंच कुठं? एवढ्या सकाळ सकाळ कधी उठलेली बघितली का तिला? सुमे ते ठेव सगळं, आपण जाऊन शोधूया तिला. चल. अगं अगं कशाला गोंधळ घालताय? अगं तुमचं पटापट आवरा की अगं रानात जायचंय बेनायला. जितू भाऊजी, अशी तिला बघितलं का हो? नाही का? शीतला बघितलं कुठं? कुणाच्या? आपल्या होय? नाही, दुसऱ्याच्या. यांचं भलतच काहीतरी असत या. जितू भाऊजी, जर गाडी काढून बघून या की. आपण वहिनी झालं काय? अहो सकाळ सकाळ शीतला उठवाय गेले होते, हातरुणातच नाही. अख्खं घर शोधलं तरी सापडलं ना. आता गेली कुठं म्हणायची एवढ्या सकाळच? नाही तुम्ही नका काळजी करू, मी बघतो यास्मिन कडे गेली का. आपा चल तू भी. तूच तुम उसे यहाँ ढूंढ रहे हो और वो वहाँ गड्ढे में है. हे गे, आज जरा जास्तच खा आणि चांगलं दूध द्यायचं तुला. आणि नाही दिलंस ना तर मी हाय आणि तू हायस, कळलं? गे. शीतल तू बाहेर ये, इकडे काय करतेस तू? बाहेर ये, बाहेर ये. खायला देते. अगं मी घातलंच पाटच खायला. खाऊ दे की, आज दूध चांगलं फॅट बसलंच पाहिजे. अगं पण म्हणून काही एवढं खायला घालते तू? आणि तू मका कशाला घेतलायस बरं? हातात ठेव आधी तिथं. अगं पण उग कापलं बिपलं म्हणजे. अगं कापलं तर तू हायस की? तुझ्या पार्लर मध्ये होतंय सगळं नीट. अगं पण आज आपला नंबर आलाच पाहिजे. ए शीतले, तुला नाही जमायची गोट्यातली काम? एवढ्या वर्षात मला नाही जमले ना, आता तुला जमतेत वय. आणि एकाच दिवशी एवढं खाया टाकून कुठं दुधाची फेट वाढते वय. चल बाहेर. ए चालणे, आज जर तुझ्या दुधात जादाचं पाणी निघालं ना तर बघच. ए शीतले, अगं एवढं दमात घेतलंस ना त्यांना तर जनावर दूधच द्यायची नाही. त्यांचा बाप पण देईल दूध. नजळी छाती ताट मान, माझी आन बान शान, तिरंगी माझ आसमान, शौर्याच घालीन मी थैमान. नाटक मग नाटक मग, या मातीचं वरदान मला, ना घोर ना चिंता, हे रक्त रक्त बलिदान तुला. पण नाही सुय, मी नाश्ता करून आलोय. लगा सकाळी पळायच्या आधी करून नाश्ता करतोय. आर भुका लागली क्या म्हणून केला. अशा ना तू होतोय भरती? फिजिकल ट्रेनिंग नाही काय नाही? होतोय भरती मी. मी रिटर्नचा अभ्यास कवापासून करतोय माहितीये का तुम्हाला? अरला काही तर फिजिकल आणि मेडिकल होय ना, आणि रिटर्नचा अभ्यास करतोय. करतोय मी रिटर्नचा अभ्यास. ठीक आहे. हा त्याची परीक्षाच घेत होता. भारतात राज्य किती? भारतात राज्य किती होय? भारतात राज्य किती होय? भारतात राहू दे मला सांग, भारतात नव्याने तयार झालेलं राज्य कोणतं? नव्याने तयार झालेलं होय राज्य होय नव्यानं होय. ए राहू दे, नको डोक्याला ताण देऊ. मला सांग तेलंगणा काय रे? तेलंगणा म्हणजे लागायला डेक माहितीये का? हा ती त्याला असतय का नाही? ती अंगाला लावतात का नाही? त्याला तेलंग अंगणा म्हणते. अरे का अवघड लागा रावलं तुझ का? जीव दे तू, नाहीतर आमचं तरी घे का? अरे तुला एवढं माहित नाही आणि भरती होणार म्हणते तुझ्यामुळे का आम्ही भरती व्हायचं नाही? मी होतोय भरती. मला लय कॉन्फिडन्स आहे तुमच्या दोघांचंच. बघा बाबान अवघड आहे. हा
अगं शीतल असं कधी पण पाणी पाजत नाहीत गुरांना, माहितीये मला. फिरेसा क्यों करते, लई मस्ती आहे त्या आजाला. काल लई उड्या मारत होता ना दूध नंबरात आलं म्हणून. आज दुधात पाणी वाढलं की बघ कसं तोंड पडतंय ते. अग असं गुरांना पाणी पाजून दुधात पाणी वाढत वय म्हणजे काय. अरे अजिंक्यने देखले ना तर खवळल त्यो. खवळू दे. अग खवळू दे काय खवळू दे. अरे ओई दरे चारे चल चल ना थांब 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 चल 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 चल. गुरांना पाणी कोणी पाजलं रे. रावलेनेच पाजलं असेल. हे रावले तू पाणी पाजलं काय गुरांना. नाही मग मशीन स्वतः उचलून घेतलं का. आता मला काय माहित. हुबला का झाला काही. अरे मी मगाशीच पाणी पाजलेलं. मस दंडाळायला गेला का. मी काय केलं आता. गप तू सर बाजूला. अरे आई शपत नाही मी पाजलेलं. गप जरा. अरे दूध पातळ होईल आणि फॅट कमी बसल ना. का असतोस. अरे असं गुरांना पाणी पाजलं म्हणून दूध कुठं पातळ होतोय तवा. नाही होय म्हणजे डायरेक्ट दुधातच पाणी मिसळावं लागल. काय म्हणली. काय हसून झालं का तुझ. या ना सगळा तुझ्या सुमन काकीचा प्रताप आहे. कुठलं कुठलं काय काय शिकून येते आणि प्रयोग माझ्यावर करते. तुला सांगतो शितले, ज्या दिवशी हिचं पार्लर बंद पडेल का नाही अख्ख्या गावाला पेढ वाटणार आहे मी. हा तिचं पार्लर बंद होत नसत का. तिच्या पार्लरच नाव काय. शीतल ब्युटी पार्लर. आपल्या नावानं सुरू केलं काहीच बंद पडत नाही काय. ते पण आहेस म्हणा. घरातलं कुठं गेली सगळी. अगं रानात गेलेत. बेनाचं काम चाललंय ना. मी पण तिकडं चाललोय आता. तू पण येते का फिरायला. नाही नको. मी गुरांपाशी थांबते. बर थांब येऊ का मी. आजा आज तुझ्या दुधात कसं पाणी वाढत नाही ते मी बघतेच. हा आलो. शीतल मच्छा शीतल. आजा अरे टीव्ही च चितार गेलं बघ. ये की इकडं. हा आलो. म्हातारे जडीने सांग आता मला दूध घाला जायचे. Thank you.
रावल्या जरा किटलीकडे लक्ष ठेव, मी आलोच ठेव की, आणि पुढे बी लक्ष दे, नाहीतर कान कापशिल्ल्या का त्याचा. ए जा तू का आता गप. शीतल चल ना, कोई देख लेगा. आलच वे अम्म. ए रावले डिरीत येतोयस ना बापू. जा उठ. चल चल. आज पाया नाही पडणार वाटत. तूच पड, आज तुलाच गरज पडेल. वय नाही आज या ठिकाणी मला सांगण्यात असा आनंद होतो की आठवड्यातल्या जास्त वेळा चांगलं फॅटवलं दूध घातल्याबद्दल आमच्या डेअरीचं किटलीचं बक्षीस जात आहे. शीतल पवार यांना. काय काय अस्मित, काय गाणं होत ते? शीतल अभिनंदन. मी बोलले होते ना मी जिंकणार म्हणून, काय चल गे अस्मिन. आजा दुधाचा रती घालायला आलातस का पाण्याचा? एवढं पांचर दूध दे जाऊ नकोस, आणि हो दुधात पाणी कमी घालत जा. मला माहिती होत काय ती जिंकणार आहे ती. कसं काय? कसं काय म्हणजे? मी बघितलं होतं तिला आजच्या किटलीत पाणी ओतताना. काय होय? मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलं. अरे मारलं का नाही तिला? हाय का आता तू काय सांगितलं होतस? फक्त लक्ष ठेव म्हणून. मी फक्त लक्ष ठेवलं. अरे खूप लगा जायला काही का तू? नंतर बघतो मी चितली मिळली जाता. हाय काही का आता मी काय केलं? आमचं चुकलं. हाय क्या Yeah.
शिथले शिथले किटले ना पलांची देवा पुढे ठेवायची बरोबर आहे की नाही दादा औक्षण केल्याशिवाय आत येऊ नको मी ताट घेऊन येते आता यात काय औक्षण करण्यासारखं ए गपे तू कशाला मध्ये बोलतो रे ए सुवर्ग की नेलपिंड नाही की कशाला किटलीवर नाव लिहायचे मी धरतो चांगला अक्षर काढ बर का अक्षर चांगलं तिचं बघितलं का दादा अशी किटली मिळवली हिने त्याचं काय कौतुक सांगताय मला मी निबंध स्पर्धेत कप आणला होता कप मग आता त्यानं काय चहा पितो का अरे ह्यानं रोज दूध तरी घाला येईल वा बाजूला दिवे लागायचे यायला पोरीनं बक्षीस आणले औक्षण करून घेते हळू डोळ्यात पडेल पोरीच्या याला लावा किटलीला पण किटलीला पण किटलीला पण शितले ठीक आहे आयुष्यभर अशाच किटले मिळवत रा तोंड गोड कर थांबा चिटिंग केलं तुमच्या पोरीनं ए काहीतरी बोलू नको चिडून जिंकली ती हे आजा मी काय केलंय रे माझ्या दुधात पाणी मिसळलंय म्हणून नंबर आला हिचा काय खोटे काय पण सांगू नकोस तुझा नंबर नाही आला म्हणून मला म्हणतोयस वे एक मिनिट नक्की काय झालंय ते कळेल का तुमच्या दुधाची फॅट जास्त बसावी म्हणून माझ्या दुधात पाणी ओतलंय ना कशावरून विचारा की राहुल्याला सांग की नाही ना ना मी जिवलो हा हे फुटलेल्या दुधाचं सांग दुधाच दुधाच वय होय ना ना मी बघितलंय दुधात पाणी मिसळताना हिला आपल्या रफिक चाच्याची यास्मिन भी होती हिच्यासोबत शीतल खरंय हे ना ना अख्ख गाव तुम्हाला मानत तुम्ही सांगाल तसं सगळे करतात आणि ही बघा तुमची पोरगी अशी वागायला असं वाटलं नव्हतं शीतल पुढे ये नाना काय ऐकत तुम्ही त्याच शीतल तू ह्याच्या दुधात पाणी मिसळलंस अजिंक्य हिच्या अशा वागण्याबद्दल मी तुझी माफी मागतो शीतल ती बक्षिसाची किटली त्याला दे नाना पण दे आणि या उपर तुला शिक्षा पण भोगावी लागेल शिक्षा हो नाही मारणार नाही शिक्षा ही शरीराला नाही मनाला घाव लागणारी व्हायला पाहिजे म्हणजे चूक सुधारते अगं एखादा माणूस मोठ्या कष्टाने जेव्हा गोठ्यात काम करून दूध घालतो ना तेव्हा तो त्याच्या रक्ताचं पाणी करतो आणि तू तर त्याच्या कामावरच पाणी ओतलंस आणि तुझी शिक्षा ही आहे की उद्यापासून 2 दिवस अजिंक्य त्याच्या गोठ्यात जी जी कामं करतो ना ती ती तू करायचीस मध्ये कुणीही बोलणार नाही उद्यापासून 2 दिवस अजिंक्यच्या गोठ्यात कामाला जायचं कळलं